शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कोरोना के बढ़ते प्रभाव को देखते हुए महापौर संदीप जोशी इन्होंने नागपुर में विभिन्न गैर संगठनों की आज बैठक बुलाई थी। इस बैठक में शहर के 80 एनजीओ प्रतिनिधि उपस्थित थे। महापौर का कहना है कि प्रशासन कर्मचारी बीते 4 महीनों से परिश्रम कर थक गए हैं, इसलिए शहर के सभी एनजीओ की बैठक लेकर उनसे मनपा की क्या मदद हो सकती है इसकी चर्चा की गई है। महीनापासून आता कोविड हे प्रकरण सुरू आहे। महानगरपालिकेचा स्टाफ असेल, पोलीस प्रशासन असेल, ते आता थकणं सुरू झालेलं आहे। कुठेतरी प्रत्येक कर्मचारी वर्ग हा 4 महिन्याच्या अविरत परिश्रमाने थकत चाललेला आहे आणि त्यामुळे एनजीओनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे काही ना काही मदत प्रशासनाला करावी या दृष्टिकोनातून आज 80 एनजीओजला प्राथमिक स्तरावर बोलवण्यात आलेलं आहे। त्यांच्यापैकी अनेकांनी त्यांची काय काय मदत करतील ते सांगितलेलं आहे। गरज पडल्यास इतर देखील उर्वरित एनजीओजला आम्ही या ठिकाणी बोलावणार आहोत। त्याची आम्ही ब्लूप्रिंट बनवणं सुरू केलेलं आहे। कुठेतरी स्क्रीनिंग करायचं असेल, रस्ते स्क्रीनिंग करणं आहे, क्वारंटाईन सेंटरच्या मध्ये कुठेतरी त्यांचं सहकार्य करायचं असेल, ते जे लोक आयसोलेशनमध्ये आहे, क्वारंटाईन आहेत घरी, त्यांची देखील काही जर मदत करायची असेल तर त्यामध्ये देखील त्यांची मदत आम्ही घेणार आहोत। नागपूरचे आमदार आणि मी स्वतः परवाच्या दिवशी त्या ठिकाणी गेलो होतो, त्यांच्या तक्रारीवरती चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या 1-2 दिवसात त्याच्यामध्ये निश्चित सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे। अडचणी आहेत, नागरिकांनाही असं वाटतं की त्यांना तिथे थांबायचं नाही आहे। अनेक जे व्हिडिओ आहे ते त्याच्यामागचं कारण हे देखील आहे की त्यांना तिथे थांबायचं नाही आहे। जेवण, सामान्य जेवण त्यांना नको असतं, त्यांना चमचमीत जेवण पाहिजे, त्याच्यामुळे तक्रारी असतात। तर त्याच्याकडे संपूर्णतः लक्ष देऊन काळजी घेणं सुरू केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी 4 महिने झाले एवढं सुरू आहे त्या स्थितीमध्ये त्यांच्यासोबत राहणं अत्यंत अपेक्षित आहे। आपण सारे मिळून सोबत राहू, काही अडचणी निश्चित आहेत त्या दूर करूया।